सरसेनापति हंबीरराव गेले 5 आठवड्यापासून चित्रपट जो आहे चित्रपटगृहांमध्ये चालू आहे। सध्या चित्रपटाचा 5वा आठवडा जो आहे चित्रपटगृहांमध्ये चालू आहे। 4 आठवड्यामध्ये चित्रपटाची कमाई जी आहे 26 कोटींच्या पुढे जी आहे ती गेली होती। या चित्रपटामध्ये आपल्याला प्रवीण तरडे, गश्मीर माझाने सारखे मोठे कलाकार जे आहेत लीड कास्टमध्ये दिसले होते। चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केले होते। एवढे सगळे चांगले सुरू असतानाही चित्रपटाविषयी एक वाईट गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे। ते म्हणजे की बुलढाण्यातील एका ठिकाणी चित्रपटाचे शूट जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। याविरुद्ध जे आहेत त्यातील प्रेक्षकांनी जे आहे पोलिसांविरुद्ध थिएटर मालकाविरुद्ध तक्रार देखील केलेली आहे। तर आपण जर पाहिली ही गोष्ट तर थिएटर मालकाचे असे म्हणणे आहे की हे जे चित्रपट आहे तर या चित्रपटासाठी प्रेक्षक जे होते ते भरपूर नव्हते, दोघं चौघं जण या चित्रपटासाठी फक्त होते, त्यामुळे त्यांनी जे आहे हा चित्रपटाचा शो जे आहे ते रद्द केला। आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचे म्हणणे असं आहे की त्यांनी अगोदरच चित्रपटाचे शो जे आहे ते तिकीट जे आहे ते बुक केले होते, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट जो आहे दाखवायला पाहिजे होता। तर खरे प्रकारे आता त्या ठिकाणच्या लोकांनाच माहिती की नेमकी झाली काय आहे। तरी कितीही प्रेक्षक असो प्रेक्षकांना हा जो चित्रपट आहे नक्की दाखवला पाहिजे असे माझे मत आहे। कारण की मराठी चित्रपट जर महाराष्ट्रातच नाही दाखवले तर कोणत्या ठिकाणी दाखवणार। तर त्यामुळे तुम्हाला या विषयी जर काही बोलायचे असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक देखील करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।